सातारा लातूर महामार्गाच्या या भागातील जे पंचक्रोशीतील जे रस्ते संदर्भात ज्या तक्रारी होत्या ग्रामस्थांच्या वतीने प्रत्येक सर्वपक्षीय लोकांच्या वतीने आम्ही सर्व तक्रारी केल्या होत्या. प्रशासकीय लेवलवर आम्ही संपूर्ण पाठपुरावा 2018 पासून करतोय, पण आतापर्यंत कंपनीनं प्रशासनाला सुद्धा चुना लावलेला आहे. आणि आम्ही ज्या ज्या वेळी आंदोलन केले त्यावेळेस तात्पुरते काम डागडुजी काम करण्याचं काम केलेलं आहे. तिथं पुढं परत काम बंद झालेलं आहे. त्यानंतर जेवढे अपघात झालेत तेव्हा सर्व त्याची जबाबदारी प्रशासनाने आणि MSRDCचे कार्यकारी अभियंते आहेत त्यांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे. आणि ह्या कंपनीचे जे आहे मेगा इंजिनिअरिंग कंपनीचे प्रशासकीय अधिकारी वगैरे त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, सदोष मनुष्यवादाचे गुन्हे दाखल करावे ही आमची विनंती आहे. त्यासाठी आम्ही आंदोलनाला बसलेलो आहे. जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आम्हाला लेखी आश्वासन यावेळेस मिळाले तरच आम्ही इथून उठणार आहे. या अगोदरच्या दोन आंदोलनात आम्हाला फक्त तोंडी आश्वासन दिल्यामुळे आम्ही आंदोलन स्थगित केले. हे जर आंदोलन स्थगित नसते केले तर आता जे आतापर्यंत जे मयत झालेले आहेत त्यांचे प्राण वाचले असते. त्याला जबाबदार कोण आहे? सातारा पंढरपूर व लातूर या मार्गाचं काम बॉम्ब रेस्टॉरंट चौकापासून जे चालू आहे मेगा इंजिनिअरिंग कंपनी करत आहे. हे 2018 पासून ही कंपनी काम करत आहे. तर आज तागा द्या रस्त्याचं काम अपूर्ण आहे. आणि यांना वारंवार पत्रव्यवहार करून कुठल्याही प्रकारचं यांनी त्याचं काम करण्याचं हलगर्जीपणा करत आहे. सदरच्या शासनाला कलेक्टर ऑफिस SP साहेब यांच्याकडे आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून मागच्या वेळेस आम्ही आंदोलन सुद्धा केलं. त्यावेळेस SP साहेबांच्या बरोबर कंपनीचा एक माणूस आमच्या बरोबर राहुल शेळके म्हणून आले होते. त्यांनी आम्हाला सांगितलेलं 15 दिवसात आम्ही सगळं रस्त्याचं काम पूर्ण करून देतो, डिवायडर बसवून देतो. मागच्या आठवड्यात एका मुलीचा इथं एक अपघात झाला. त्या अपघातात ती मुलगी दगावली आणि त्याच्या धक्क्यानं तिचा मामाही दगावला. तर आमची अशी मागणी आहे सर्व ग्रामस्थांची, मेगा इंजिनिअरिंगच्या ज्या प्रशासनाच्या ज्या आहेत त्यांच्यावर मनुष्यवादाचा आणि MSRDCच्या ज्या आहेत त्यांच्यावर मेगा अधिकारी त्यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा ही आमची मागणी आहे.